आज आपण महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलाबद्दल माहिती घेऊया. चालेल पॅडी, तू जसं म्हणशील तसं. महाराष्ट्राचं स्थान हे भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये असून उत्तर भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये एकत्रित करणारी महाराष्ट्र ही विशाल भूमी आहे. महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार 15° 44' उत्तर ते 22° 66' उत्तर, तर रेखावृत्तीय विस्तार 72° 36' पूर्व ते 80° 54' पूर्व असून त्याचा आकार त्रिकोणाकृती आहे. त्याची जर पूर्वपश्चिम लांबी जर बघायला गेलं तर 800 किलोमीटर, तर उत्तर दक्षिण लांबी ही 720 किलोमीटर आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच देशाचा जर विचार करता 9.36% भाग हा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरं, तर लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांकाचं राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी बॉम्बे रिकग्निशन ॲक्ट 1960 द्वारे झालेली होती. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते. सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता जर विचार केला तर मुंबई उपनगर या भागामध्ये आहे. देश या जर वेगवेगळे बघितले, वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक विभाग जर विचार केला तर देश घाटमाथा, मावळ, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या प्रादेशिक विभागांमध्ये महाराष्ट्राची विभागणी होते. साधारणतः जर बघायला गेलं नैसर्गिक सीमांच्या बाबतीत तर वायव्य भागामध्ये सातमाळा डोंगररांगा आहेत, तर उत्तर भागामध्ये गाविलगड टेकड्या, सातपुरा डोंगररांगा आहेत, ईशान्य भागामध्ये दरकेसा टेकड्या आहेत, पूर्व भागामध्ये चिरोली, गायकुरी, भामरागड हे डोंगर आहेत, दक्षिण भागामध्ये हिरण्यकेशी नदी, उत्तर कोकणामध्ये तेरेखोल नदी आहे आणि पश्चिमेकडे भारताला अरबी समुद्र लाभलेला आहे. जर समुद्रकिनाऱ्याचा विचार करता, सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्ह्यांचा क्रम विचारात घेता रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या प्रकारे समुद्रकिनारा लाभलेला आहे. राजकीय सीमांचा विचार करता वायव्य भागामध्ये गुजरात व दादरानगर हवेली, तर दक्षिण भागामध्ये कर्नाटक आणि गोवा आहे, पूर्व भागामध्ये छत्तीसगड, आग्नेय भागामध्ये तेलंगणा, उत्तर भागामध्ये मध्य प्रदेश, तर पश्चिम भागामध्ये अरबी समुद्राच्या सीमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना कोणत्याही राज्याची सीमा नाही. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना कोणत्या तरी राज्याची सीमा लागलेली आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर ह्या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. कोणकोणत्या राज्यांना कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत हे आपण बघूया. गुजरात राज्याला 4 जिल्ह्यांच्या सीमा, त्यामध्ये पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. मध्य प्रदेशला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या 8 जिल्ह्यांची, तर छत्तीसगडला गोंदिया, गडचिरोली या 2 जिल्ह्यांची, तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या 4 जिल्ह्यांची, कर्नाटकला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या 7 जिल्ह्यांची, गोव्याला सिंधुदुर्ग या 1 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. सर्वात जास्त तालुके हे औरंगाबाद विभागात, तर सर्वात कमी तालुके हे कोकण विभागात. म्हणजे 50 तालुके हे कोकण विभागात, औरंगाबादमध्ये 76 तालुके आहेत. सर्वात जास्त जिल्ह्यांचा विचार करता औरंगाबाद विभागामध्ये 8 जिल्हे, तर सर्वात कमी पुणे, नाशिक आणि अमरावती विभागात 5 जिल्हे आपल्याला दिसून येतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण असा क्रम लागतो. 16 तालुके सर्वात जास्त, म्हणजे 16 तालुके असलेले जिल्हे आहेत नाय म्हणजे नांदेड आणि यवतमाळ. 15 तालुके असलेले जिल्हे आहेत नाचजरा, ना म्हणजे नाशिक, च म्हणजे चंद्रपूर, ज म्हणजे जळगाव आणि रा म्हणजे रायगड. 14 तालुके असलेले जिल्हे आहेत पुणे, अहमदनगर, अमरावती आणि नागपूर. जिल्ह्यांच्या रचनेचा क्रम विचारात घेता सर्वात प्रथम रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, तर औरंगाबादमधून जालना, हे 1981 साली वेगळे झाले.
1982 म्हणजे 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद मधून लातूर, तर 26 ऑगस्ट 1982 मधून चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा झाला. 1998 मध्ये अकोला मधून वाशिम, तर धुळ्यामधून नंदुरबार वेगळा झाला. 1999 मध्ये परभणी मधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया, तर 1 जानेवारी 1981 साली कुलाब्याचं नामकरण हे रायगड या नावाने ओळखला जातो. कुलाबा हा जो जिल्हा होता आता त्याचं नाव रायगड आहे. आणि 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा 36वा जिल्हा निर्माण झाला. त्याच्यामध्ये 8 तालुके आहेत, त्यामध्ये मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वारा, वसई, पालघर, तलासरी आणि डहाणू. जिल्ह्यांचा क्रम कसा आहे या संदर्भातली ट्रिक आपल्या चॅनलवर आपण अगोदरच दिलेली आहे रुबी. अशा प्रकारे आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक जो भूगोल आहे तो राजकीय भूगोल आपण बघितलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल बघूया. धन्यवाद.